आमच्या या उद्घाटन प्रसंगीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय भोसले सर, हे जे कार्यालय ज्या कामासाठी उद्घाटन केलंय आपण, त्या प्रचार त्या निवडणूक प्रचाराचे उमेदवार आपल्या संघटनेचे उमेदवार आदरणीय विश्वासराव सर, त्यानंतर इथं उपस्थित असलेले आमच्या जुनी पेन्शन संघटनेचे आदरणीय लाटे सर, माझे गुरुवर्य मला ज्यांनी शिकवले ते मायाचारी सर, त्याचबरोबर सगळ्यांची नावं आता इथं काही शक्य नाही, गुरुवर्य बंधू गुरुवर्य म्हणलं तरी चालेल, संघटना आणि संघटनेच्या माध्यमातून करावयाचं काम हे खऱ्या अर्थानं कसं असतं काय असतं थोडक्यात सांगतो। आज जी लोकशाही पद्धत आपल्या तुमच्या माझ्यामध्ये वावरत आहे, हे खऱ्या अर्थानं लोकशाही आहे का हे सुद्धा पडताळून बघण्याची वेळ तुमच्या माझ्यावरती आज येऊन ठेपलेली आहे। खरंच जर बघितलं तर लोकशाही आहे का, 31% मतदान घेऊन निवडून जाणारा व्यक्ती विधानसभेमध्ये 100% 95% लोकांचं प्रतिनिधित्व करतो तो प्रतिनिधित्व व्यवस्थित करतो का? एखाद्या निवडणुकीमध्ये एखादा व्यक्ती उभारतो, एखाद्या पक्षाचा असतो, पक्षाच्या मतदानाखाली तो निवडून येतो आणि त्या राज्याच्या किंवा देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये तुमचं माझं प्रतिनिधित्व करतो। त्यावेळेस प्रतिनिधित्व करत असताना पक्षाची बांधिलकी किती घेऊन करायची आणि जनतेचा सेवक म्हणून किती काम करायचं हे आत्ताच्या उमेदवारांना किंवा आत्ताच्या आपल्या लोकप्रतिनिधींना जाणीव राहिल्या का? या गोष्टीचा विचार तुम्हाला मला येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत, याच निवडणुकीत नाही, येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत करावाच लागेल। जेवढं होता होईल तेवढं, माझ्याकडून जेवढं होईल तेवढं जास्त मतदान जर आपल्याला करून घेता आलं तर त्या राज्याच्या आणि देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये योग्य व्यक्ती निवडून देऊन तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला वेळोवेळी न्याय मिळवून देते। आता सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक प्रयोग हा पहिल्यांदा शिक्षकावर का होतो, शिक्षक हा समाजाचा कणा मानला जातो। इथला आमदार असेल, इथला डॉक्टर असेल, इथला कलेक्टर असेल, इथला तहसीलदार असेल, इथला कुणीही असेल, हा पहिल्यांदा शिक्षकाच्या हाताखालून जातो आणि शिक्षक त्याला घडवत असतो। ज्यावेळेस शिक्षक घडवतो त्यावेळेसच तो कलेक्टर होतो, तो ऑडिटर होतो, मी ऑडिटर असेल ऑडिटर होतो। शिक्षक मतदारसंघातला आमदार असेल किंवा पदवीधर मतदारसंघातला आमदार असेल, आम्हाला वाटत नाही की आमच्यापासून वेगळा असेल, तो कर्मचाऱ्यांचा तो कामगारांचा आमदार आहे अशी आमची भावना आहे। बोलले सर, तर कामगारांचा कर्मचाऱ्यांचा आमदार ज्यावेळेस त्या सर्वोच्च सभागृहामध्ये निवडून जातो त्यावेळेस प्रश्न कुणाचे मांडले पाहिजेत, कुणाच्या प्रश्नावर त्यांनी बोललं पाहिजे? परंतु आपण बघतो सध्याच्या राजकारणामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्नावर बोलण्यापेक्षा आपले जे महापुरुष असतील, संत असतील, देवीदेवता असतील, यांच्यावरतीच राजकारण जास्त पेटलं। विकासाचा मुद्दा कुठेही कधीही बघायला भेटत नाही। विकासाचा मुद्दा बघण्यासाठी त्या सभागृहामध्ये आपल्याला योग्य माणूस पाठवावा। विश्वासराव सर योग्य कसे असतील, आज विश्वासराव सरांचं माझी पहिली भेट झाली आणि विश्वासराव सर योग्य कसे असतील, विश्वासराव सरांबद्दल मी ऐकून होतो। ज्यावेळेस लाटे सर आपण जुन्या पेन्शन बद्दल वक्तव्य करत होतो त्यावेळेस आपल्याच राजपत्रित कर्मचारी संघटनेचे असतील किंवा आपल्याच काही कर्मचारी संघटनेच्या लोकांनी आम्हाला काय सांगितलं की तो कायदा झालाय, आता तुम्हाला पेन्शन मिळणार नाही, तुम्हाला वेळ लागल्यामुळे पेन्शनच नोकऱ्या तर टिकवा। आम्ही त्यांना सांगितलं की पेन्शन मिळवणार। ज्यावेळेस राजस्थानमध्ये पेन्शन लागू झाली त्यावेळेस लोकांच्या मनामध्ये जागृती आली आणि लोकांना वाटू लागलं की आता आपल्याला पेन्शन मिळणार। जो कर्मचारी जो इथला कामगार आज 20 तांत्रिक कर्मचाऱ्यांचा संप होता, मी सकाळीच एका फेसबुक लाईव्ह मध्ये बोलून गेलो की 20 तांत्रिक कामगार जर संपावर जात असतील आणि लाईट जर बंद होत असेल
तर मी स्वतः एक महिना अंधारात बसायला तयार. का बसायला तयार आहे? आज तुमची माझी मुलं आयटीआय झाली की ते वीज महावितरण कंपनीमध्ये कामात लागतात. पूर्वी महामंडळ होता, ती कंपनी झाली. आता त्याच्यानंतर अदानी घेतील का अंबानी घेतील काही माहिती नाही. विक्री होत चालली, आता रेल्वेची विक्री झाली, महावितरणची विक्री झाली. त्याच्यानं हळूहळू असे हे प्रकल्प कसे बनवले गेले आपल्याला माहितीये का? हे प्रकल्प तुमच्या माझ्या खिशातल्या पैशानं बनवले गेले. तुमच्या माझ्या खिशातल्या पैशानं प्रकल्प बनवले गेले आणि हे प्रकल्प खासगी लोकांना विकू लागले. त्याच्यावर खासगी मालमत्ता येईल. आपल्याला जिओचं उदाहरण माहितीये. पहिल्यांदा 2-3-6 महिने दिलं, 6 महिने फुकट दिलं, 3 वर्ष नाही फुकट 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 6 महिने फुकट दिलं, पुन्हा 350 लावलं, पुन्हा 800 केलं. आता 800 वाटतं ना, 800 केलं. भविष्यात 2000 मी जर केलं तर आपल्याला ती भरावं लागणार. आपल्याला फक्त स्वास्थ फुकट मिळतो सध्या. याची आपल्याला हे का होतंय? त्या सर्वोच्च सभागृहामध्ये योग्य लोक निवडून जात नाहीत, म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला भोगाव्या लागतात. आपण मतदान 100% करत नाही आणि योग्य माणूस जात नाही, त्यामुळे होत नाही. आणि म्हणून पेन्शनचा विषय जिथे होता, पेन्शन 35 वर्ष कर्मचारी, एक शिक्षक 30-35-28-30 वर्ष नोकरी करतो, त्याला पेन्शन नाही. तो कर्मचारी मयत पावला तर त्याचं कुटुंबीय रोडवर आहे. लाटे सरांना माहिती आहे, मागच्या कालावधीमध्ये 10 लाखाचा निधी उभा करून घरच्याला घरी नेऊन दिला. 2 लाख रुपये मिळाले नाही त्या कुटुंबियाला. सरनं कर्ज घेतलेलं होतं, ते कर्ज निम्म्यात राहिलं, बांधकाम आठवत राहिलं. त्या ताई उपासमारीची वेळ आली, त्या ताई आणि मुलांवर. ती वेळ आज आज त्यांच्यावर आहे, म्हणजे आमच्यावर आहे, तुमच्यावर पण आहे. म्हणून पेन्शन पाहिजे. 35 वर्ष जो कामगार, जो कर्मचारी काम करतो, त्याला पेन्शन नाही. आणि जो आमदार लोकप्रतिनिधी नुकताच 5 वर्ष निवडून येतो, 5 वर्षात फक्त एक नगरसेवक जरी झाला तर त्याला 5 वर्षात स्कॉर्पिओ फॉर्च्युनर घेऊन फिरायला लागला, त्याला पेन्शन लागते. एकदा निवडून आल्यावर एक पेन्शन येते, दुसऱ्यांदा निवडून आल्यावर दुसरी पेन्शन येते, तिसऱ्यांदा 4-4 पेन्शन, लाख लाख 1.5-1.5 लाख रुपये पेन्शन. त्याच्यानं सरकारी तिजोरीवर काही भर पडत नाही. आणि कर्मचाऱ्याला जर तुटपुंजी पेन्शन दिली, कर्मचाऱ्याच्या कुटुंबियाला जर रस्त्यावर येईल. आज तुम्हाला मला मुली देताना सुद्धा आपल्याला सरकारी नोकरी आहे म्हणून मुली दिली आहे. मुली मिळत नाही, आज सरकारी नोकरी आहे म्हणून मुलगी दिलेली आहे. आणि जर हा सरकारी कर्मचारी मध्यंतरीच मरून पावला तर त्या मुलीला धुणे भांडे केल्याशिवाय पर्याय नाही. ही दुरावस्था असताना शिक्षक संघटनेचे जे शिक्षक संघाचे जे आमदार आहेत, शिक्षक मतदारसंघाचे, पदवीधर मतदारसंघाचे जे आमदार आहेत, आम्ही त्यांना विनंती केली की आमच्या कर्मचारी तुम्ही पदवीधरचे मिळेल तर आम्ही कर्मचारी मतदान करतो. आमचे तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत, मग आमच्या प्रश्नावर तुम्ही काहीतरी त्या सभागृहामध्ये वाचा फोडा. नाही, ते कायदा झाला म्हणजे सिस्टीमचा भाग आहे, सिस्टीमचा भाग असल्यामुळे ते करता येत नाही. दादा, तुम्हाला निवडून कशाला तिकडे पाठवून दिले? त्यात सर्वोच्च सभागृहामध्ये तुम्हाला आमचे प्रश्न मांडण्यासाठी पाठवून दिलंय का? पक्षाची हुजरीगिरी करण्यासाठी पाठवून दिलंय? पक्षासाठी हुजरीगिरी करणाऱ्या कुठल्याही उमेदवाराला यापुढे निवडून द्यायचं नाही. आम्ही उघड सांगतो, आम्ही सरकारी नोकरदार जरी असलो, उद्या आमच्यावर बसले सर विभागीय चौकशी निघेल, कारवाया होतील, याची तमा आम्ही बाळगणार नाही. आम्ही उघड सांगतो की आम्ही येत्या काळामध्ये प्रचार सुद्धा करणार आहोत. जो कोणी पेन्शन देईल, भूत आमच्या ताब्यात आहेत, लक्षात घ्या. भूत आम्ही सांभाळतो, भूतवर मतदान आम्ही करून घ्यायची जबाबदारी आहे. आणि भूतवर जर का आम्ही प्रचार सुरू केला तर सरकार महाराष्ट्राचं खालीवर, महाराष्ट्राचं नाही देशाचं खालीवर केल्याशिवाय आपण राहू शकत नाही. ही कर्मचाऱ्यांची ताकद आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पाठीमध्ये 10 तरी मतदान आहे. अहो महाराष्ट्रात काही नाही म्हणलं तर 30 लाख कर्मचारी आहेत. 30 × 10 जर केलं तर सत्ता महाराष्ट्राची बदलू शकते, हिमाचलमध्ये हेच दाखवून दिले. आणि आज ही प्रस्थापितांच्या विरोधात जे आपले संघटनेत काम केले, तुमची माझी अडचण ओळखणारे आणि वेळोवेळी तुमच्या माझ्या अडचणीला समोर येणारे विश्वासराव जर थांबले, त्यांच्यासाठी तुम्ही आम्ही प्रयत्न करायचा, प्रयत्न नाही निवडूनच आणायचं. ही शपथच खऱ्या अर्थानं तुम्ही मी घेतली पाहिजे. आणि माझ्या परीनं जेवढं होईल आणि प्रत्येकानं ज्याच्या परीनं जेवढं होईल तेवढं करून संघटनेचा व्यक्ती कशासाठी? पक्षाचं प्रेशर आहे का विश्वासराव सरांना? उद्या विधानभवनामध्ये पेन्शनचा प्रश्न मांडायचा आहे. शरद पवार साहेब काय म्हणतील?
अजितदा काय म्हणतील, देवेंद्र काय म्हणतील, शिंदे काय म्हणतील, ठाकरे काय म्हणतील, काय संबंध आहे? ठोकून बोलणारा व्यक्ती जर तिथे गेला तर तुमच्या माझ्या प्रत्येक प्रश्नाला न्याय मिळेल आणि तुमच्या माझ्या प्रत्येक प्रश्नाची उकल होईल. कर्मचारी म्हणजे इथं काय दुसऱ्या देशातून आणलेलं नाही. मध्ये मध्ये काही आमदारांनी वेगळंच भडक चालू केलं होतं सर, की कर्मचाऱ्यांना सहावा आयोग, कर्मचाऱ्यांना सातवा आयोग. अरे दादा, तुम्हाला किती आयोग मिळाले? कालच्या याच्यामध्ये एक सुद्धा जे आहे तुम्ही तुमच्या हातावर करत नाही. तुम्ही किती पेन्शन उचलताय, तुम्ही किती पगार उचलताय? कर्मचारी हा इथल्या शेतकऱ्याचा पुत्र आहे, भारताचा नागरिक आहे. देशामध्ये झालंय काय नेमकं तुम्हाला सांगतो मित्रांनो, देशामध्ये मूळ असं झालेलं आहे की प्रजासत्ताक आपण साजरा करतो. 1950 ला आपल्याला संविधान मिळालं आणि सत्ता ही प्रजेची आली म्हणून सांगितली. मात्र जे नोकर आहेत ज्यांना आपण प्रतिनिधी म्हणून तिथे पाठवून देतो ते झाले मालक, आणि आपली आपण सगळेजण प्रजा झालो त्यांचे नोकर. आणि नोकरांना प्रत्येक वेळोवेळी नुसतं हाणण्याचं काम हे लोक करत आहेत. त्यामुळं आज संघटनेचा व्यक्ती आपल्या माध्यमातून उभा राहिलाय. संघटनेच्या व्यक्तीला बळ देऊन आपण पुढे पाठवू आणि आपल्या सर्वांचे जे महत्वाचे प्रश्न आहेत. आता तर गुरुजींचे परीक्षा घ्यायचं ठरवते शासन. गुरुजींच्या परीक्षा मला कमाल वाटली त्या दिवशी. अरे गुरुजी परीक्षा घेतात एवढं ऐकलं होतो आतापर्यंत. गुरुजींच्याच परीक्षा हवा. आम्ही आयुक्त साहेबांना भेटलो पण कंटे सर त्या दिवशी. केंद्रीकर सरांना भेटलो पण आम्ही. केंद्रीकर सरांचं म्हणणं असं आलं की आम्ही कारवाई करणार नाही, आम्ही फक्त टेस्ट करणार आहेत क्वालिटी काय बघायला. मग आम्ही त्या गोष्टीला विरोध केला तर आपल्या या गोष्टीसाठी आणण्यासाठी आपला व्यक्ती तिथं कोणीतरी असला पाहिजे, आपला म्हणणारा कोणतरी असला पाहिजे, आपल्या अडचणीची जाण असणारा व्यक्ती असला पाहिजे. यासाठी कुठल्याही पक्षाला मतदान न करता आता आपण संघटनेच्या माध्यमातून, हे फक्त मराठवाडा शिक्षक संघाचे नाही प्रत्येक संघटनेचे, आणि म्हणून सगळ्या संघटनेच्या लोकांनी संघटनेचा माणूस म्हणून पदवीधर मतदारसंघातून सुद्धा आणि शिक्षक मतदारसंघातून सुद्धा आपण स्वतः जातीने प्रयत्न करून निवडून देऊ. या प्रसंगी मला इथं बोलवलं, माझा सत्कार केला आणि इथं बोलण्याची संधी दिली. सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि माझी दोन शब्द सांगतो. जय महाराष्ट्र, जय संघ.